हा आपला महाराष्ट्र, हा मराठवाडा आणि हा मी। कधीकाळी राष्ट्रकूटांची राजधानी असलेला मी पुराणात रत्नापूर तर इतिहासात लत्तलौर नावानं प्रचलित होतो। आज तुम्ही मला लातूर म्हणून ओळखता। संतांचा पावन स्पर्श आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तिमत्वांच्या चरणाचा माझ्या भूमीला स्पर्श झालेला मी। मराठी, हिंदी, कन्नड, लाडी, गुजराती, मारवाडी, वडार अशा विविध भाषांनी समृद्ध असलेला मी। माझ्या इतिहासाला एक सोनेरी झालर आहे, तशीच एक काळी किनारही आहे। हा काळ होता निजामी राजवटीचा, अन्याय, अत्याचार आणि शोषणाचा। संपूर्ण मराठवाडा तब्बल 150 वर्ष रजाकारी जुलमाचा गुलाम होता, स्वातंत्र्यासाठी धुमसत होता। पण माझ्या भूमीला हा तिरंगा पहिल्यांदा पाहायला 1942 साल उजाडावं लागलं। पुढे मी महाराष्ट्रात सामील झालो ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या स्वरूपात। मराठवाड्यावर आणि माझ्यावर भयानक संकटांची एकामागून एक अशी मालिकाच सुरू झाली। 1972 चा माणसांच्या माणूसपणाचा आणि सहनशक्तीचा अंत पाहणारा भीषण असा दुष्काळ। माझ्या भूमिपुत्रावर माझीच काळी धरणी माय रुसली। दुष्काळामुळे माझी जवळची माणसं माझ्यापासून दूर गेली। अन्न, पाणी, रोजगाराच्या शोधात स्थलांतर करायला लागली। पण माझ्या संकटांची मालिका इथे थांबली नाही। धरणीच्या पोटात अजून एक संकट दबा धरून बसलं होतं। 30 सप्टेंबर 1993 किल्लारीचा भूकंप। तब्बल 10,000 माणसं भूकंपात माझ्या डोळ्या देखत गाडली गेली। जवळजवळ 30,000 माणसं जखमी झाली। माझं गावच्या गाव नेस्तनाबूत झालं। घराच्या घर कोसळून कित्येक संसार त्याखाली गाडले गेले। त्यांना हवी होती साथ, हवा होता पाठीवर विश्वासाचा हात। पण पुढची 10 वर्ष परिस्थिती काहीच बदललेली नव्हती। मी तळमळत होतो विकासासाठी, मी धडपडत होतो माझ्या उत्कर्षासाठी, मी वाट पाहत होतो एका खंबीर नेतृत्वाची। आणि तो दिवस आला, माझी वाट पाहणं सोसणं संपलं। आपल्या महाराष्ट्राला लाभलेले कर्तव्यगार मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माझ्या विकासाची सुरुवात झाली। पाण्यासाठी तळमळणाऱ्या माझ्या लोकांसाठी रेल्वेनं पाणी आणण्याचं अति महत्वाचं काम त्यांच्या प्रयत्नातून साकार झालं। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेनं पाणी आलं। जलयुक्त शिवार सारख्या योजनेतून ओसाड पडलेल्या माझ्या भूमीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं हिरवं रान डोलू लागलं। धरणी माताजी कोरडी पडली ती पाण्यानं भरली। माझ्या लातूरकरांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाकेला साद देत माननीय पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्ह्यातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि महापालिकेत परिवर्तनाचा इतिहास घडवला। माझ्या लेकरांच्या हाताला काम मिळावं म्हणून संभाजी भैयांच्या आग्रहाला आणि प्रयत्नांना आशीर्वाद देत माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष जी गोयल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 31 मार्च 2018 रोजी मेट्रो कोच आणि EMU म्हणजेच इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ही फॅक्टरी माझ्या भूमीत उभारण्याचं स्वप्न आज साकार होताना दिसतंय। भूमिपूजनाचा हा ऐतिहासिक सोहळा इथे पार पडतोय।
ज्या फॅक्टरीच्या उभारणीमुळे माझ्या 50,000 भूमिपुत्रांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार आहे. रेल्वे कोच बनवण्याच्या फॅक्टरीसोबतच आज माझ्या भूमीत त्या संबंधित जवळपास अनेक लघुउद्योग आणि अनेक जोडधंदे उभे राहणार आहेत. या जोडधंद्यातून भविष्यात हजारो हातांना रोजगार उपलब्ध होणार आहे. माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष जी गोयल, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझा भूमिपुत्र संभाजी पाटील निलंगेकर यांनी वचनपूर्ती करून माझ्या भूमीत ही विकासाची गुढी आज उभारली आहे. त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढे मी आणि लातूरकर नेहमीच त्यांच्या सोबत असू याचं आश्वासन देतो.